आमचं लक्ष जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाची गुणवत्ता, गुंतवणूक आणि नोकऱ्यांवर आहे. भाजपचा संकल्प जाहीरनामा हा संधींची उपलब्धता आणि संधींची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करतो. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन आम्ही उच्च मूल्यांच्या सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. देशातील तरुण हे भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहेत. लखपती दीदीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरूच राहणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करताना जनतेला दिले. निवडणुकींच्या घोषणा झाल्यापासून अनेक छोट्या मोठ्या पक्षांनी सुद्धा आपले जाहीरनामे प्रकाशित केलेत. म्हणजे फक्त तमिळनाडू पुरती मर्यादित असलेल्या DMK ने आपल्या घोषणापत्रात राज्यपालांच्या नियुक्तीपासून ते कोणाला नागरिकत्व देणार हे सुद्धा सांगितले. 3 खासदार असलेल्या डाव्यांची सुद्धा तीच गत. भारतात येणारी परकीय गुंतवणूक थांबवणार, CAA कायदा रद्द करणार, दहशतवाद्यांविरुद्ध वापरला जाणारा UAPA कायदा रद्द करणार, अशा प्रकारच्या घोषणा डाव्यांनी केल्या होत्या. तर मागच्या 2 लोकसभा निवडणुकीत स्वबळावर विरोधी पक्षनेते पद मिळवता न आलेल्या काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात मोफत रेवडी वाटपाच्या घोषणांची उधळपट्टी केली आहे, असा आरोप विरोधकांनी केला. त्यातच आता भाजपचं घोषणापत्र आलंय. मागच्या 10 वर्ष सत्तेत असलेल्या आणि सध्याच्या ओपिनियन पोलमध्ये सुद्धा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेल्या भाजपच्या घोषणापत्रात काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण भाजपच्या या घोषणापत्रात कोणत्या नवीन घोषणा करण्यात आल्यात आणि कोणत्या घोषणा आधीच्या घोषणापत्रात होत्या याबद्दलची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी. मागच्या 1 दशकात भाजपनं आपल्या घोषणापत्रातील प्रमुख मुद्दे म्हणजेच अयोध्येतील भव्य असे राम मंदिर, काश्मीरला भारतापासून वेगळं करणारे कलम 370 रद्द करणे, CAA कायद्याची अंमलबजावणी यासारख्या घोषणांची पूर्तता याआधीच केली होती. त्यामुळे यावेळी भाजप आपल्या घोषणापत्रात कोणत्या नवीन गोष्टींना स्थान देते हे पाहणं महत्वाचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत 14 एप्रिलला लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपले संकल्पपत्र जारी केले. या जाहीरनाम्यात भाजपने ज्ञान म्हणजेच गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला शक्तीवर लक्ष केंद्रित केलंय. भाजपचा संकल्प मोदींची हमी हे भाजपच्या जाहीरनाम्याचे घोषवाक्य आहे. या घोषणापत्रात भाजपनं आपल्या पुढील कार्यकाळात देशात समान नागरी कायदा आणण्याचं आश्वासन दिलंय. सोबतच एक देश एक निवडणूक करण्याचा संकल्प सुद्धा भाजपनं आपल्या घोषणापत्रात केला आहे. मागच्या 10 वर्षातील कार्यकाळाप्रमाणेच पुढील 5 वर्षात सुद्धा भाजपनं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची हमी दिली आहे. ही हमी पूर्ण करण्यासाठी भाजपनं आपल्या घोषणापत्रात पुढील 5 वर्षांसाठी मोफत राशन आणि PM सूर्यघर योजनेद्वारे 0 वीज बिल करण्याची घोषणा केली. त्यासोबतच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना भविष्यातही सुरू राहणार असल्याची हमी भाजपनं दिली आहे. तसंच आयुष्यमान भारत योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. आयुष्यमान भारत योजनेशी संबंधित आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे आता आयुष्यमान भारत योजनेमध्ये तृतीय पंथीयांचा पण समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पक्की घरे बनवण्याची घोषणा सुद्धा आपल्या संकल्पपत्रात भाजपनं केली आहे. तरुणांसाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, स्टार्टअप, क्रीडा, उच्च मूल्याच्या सेवा आणि पर्यटनाचे नवीन मार्ग खुले होतील, असे आश्वासन भाजपने मोदींच्या हमीमध्ये देशवासियांना दिले आहेत. आपल्या संकल्पपत्रात भाजपने महिला बचत गटांना मदत करण्यासाठी कल्याणकारी योजनांचा समावेश केलाय. त्यासोबतच महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांच्या समाधानासाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या घातक आजारांसाठी लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा केली. तरुणांसोबतच या घोषणापत्रात शेतकऱ्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी सुद्धा अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केले जाईल, असं आश्वासन भाजपनं आपल्या संकल्पपत्रात दिलंय. त्याबरोबरच मच्छीमारांसाठी बोटींचा विमा आणि वेळेवर माहिती देणारी सॅटेलाइट व्यवस्था बळकट करणार असल्याची हमी या घोषणापत्रात करण्यात आली. तसंच भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कामगार, टॅक्सी चालक, ऑटो चालक, घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, ट्रक चालक आणि कुली या सर्वांना ई श्रमशी जोडण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
त्याचबरोबर भारताला ग्लोबल हब बनवून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासनही संकल्प पत्रात देण्यात आले आहे. भ्रष्टाचार विरोधातील सरकारची मोहीम अधिक काटेकोरपणे राबवली जाईल असेही यात सांगण्यात आले आहे. भाजपनं आपल्या निवडणूक घोषणापत्रातील राम मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण केलाच आहे. आता यावेळी अयोध्येच्या विकासाशी संबंधित अनेक घोषणा संकल्प पत्रात करण्यात आल्या आहेत. यात महत्वाची घोषणा म्हणजे रामायण उत्सव जगभर साजरा करण्यात येईल अशी हमी यात देण्यात आली आहे. मोदींच्या हमी अंतर्गत प्रत्येक वंचित घटकांना प्राधान्य देण्याचं भाजपनं सांगितलं आहे. 2025 हे वर्ष आदिवासी गौरव वर्ष म्हणून घोषित करण्याची आणि एकलव्य शाळा, पीएम जनमन, वन उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन आणि इको टुरिझमला प्रोत्साहन देण्याची हमी संकल्प पत्रात करण्यात आली आहे. मागच्या एक दशकात भाजप सरकारने देशातील पायाभूत सुविधांचा कायापालट केला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाची ही गती यापुढेही अशीच कायम ठेवण्याची हमी भाजपनं आपल्या घोषणापत्रात केली आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात रेल्वे आणि विमानतळ विकसित केले जातील. प्रतीक्षा यादीची पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, महामार्ग आणि जल मेट्रो बनत राहतील. त्यासोबतच अंतराळ, AI, क्वांटम, ग्रीन हायड्रोजन, सेमी कंडक्टर आणि EV तंत्रज्ञानामध्ये भारत अग्रेसर बनण्याच्या दिशेने काम करेल अशी हमी भाजपनं आपल्या संकल्प पत्रात दिली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप सत्तेत आल्यास भारतात 2036 ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास आणि जागतिक पातळीवर यजमानपद मिळवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पुढील कार्यकाळात केले जातील. जागतिक पातळीवर भारताची क्षमता सिद्ध करण्यासाठी ऑलिम्पिक सारख्या मोठ्या खेळ कार्यक्रमांचे आयोजन आपल्या देशात होईल ही मोठी गोष्ट असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.